सो हे गाइज, आज आपण जाणार आहोत पार्सल आणायला. ॲक्च्युली माझा फोन स्विच ऑफ बसल्या कारणाने, कारण लाईट जाते आहे. पाऊसाचं लक्षण तुम्ही बघू शकता, पाऊस जबरदस्त पडतो आहे आणि लाईट गेल्यामुळे फोन चार्ज नव्हता. इन्व्हर्टरची बॅटरी कालची स्ट्रीम पण ऑफ झाली होती. सो आता आपण आपलं एक पार्सल आलं आहे ते घ्यायला जातो आहे आणि नेहमीप्रमाणे दूध. नको 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 नको, प्लीज प्लीज चिकल नको बाई, प्लीज करत बाई. घरातले बाकी काय नाही, जबरदस्त मारतील. एक तर मला सांगत होते मोपेड घेऊन जा, मोपेड घेऊन जा घरातली, बट नाही. अरे यार, मी परत विसरतो की इकडचा वन वे झाला आहे आता. शेट 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 शेट. ओ भाई, आतापासून हे हालत बाहेर आहेत. आयुष्यपत नो 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 नो. गाडी मी पूर्ण वॉश केलेली लास्ट टाईम. शेट गाईज, नेहमी सांगतो एक गोष्ट, घरच्यांचं ऐका. नको शहाणपणा नडल्या ह्या अशा. याच्या गावात काढायलाच पाहिजे नव्हती गाडी रे. चिखलात आता पूर्ण घराकडे जाऊन परत उद्योग लागणार. जीव शिवाची बैल जोड कानोळेच्या घराकडे डबटक डबटक डब. दूध आहे का बघूया. सो गाईज, दूध तर भेटलेलं आहे, तर आता जाऊया पार्सल घ्यायला. पार्सल दादाला फोन करायला पाहिजे त्याच्या. आणि आता पण बॅटरी रिचार्ज अजून झाली नाही, दोन राईड झाले यार. आता तर रिचार्ज हो, आय थिंक मला शोरूममध्येच द्यावी लागणार. ओके, सो ॲक्च्युली मला त्याने सांगितलं आहे की आतमध्ये जिल्ह्यात क्रीडा संकुलन. ओके, सो सेफ. आणि आतापासून खड्डे यायला सुरुवात झालेली आहे. नाईस. ॲक्च्युली जर ॲक्शन कॅमेरा असेल ना काही नाही सोपत, म्हणजे अर्धं काम माझं सोपं होईल. कारण दरवेळी मला ॲक्च्युली ऑनलाईन पेमेंट UPI वगैरे स्कॅन करायचं असेल तर मोस्टली फोन काढावा लागतो, परत लावावा लागतो. त्याच्यासाठी ॲक्शन कॅमेरे लवकरात लवकर मार्केट ओपन होऊन दे भाई, आणि ॲक्शन कॅमेरा आपला येऊ दे. काय खडे शिरा पड नाही. माझा काय झाला सकाळचं ना, मी रात्री जागो राहते तर सकाळचं नसतंय. आणि अरे रेंज येऊ नसतं हल्ली, काय झालं का माहित. आणि रिचार्ज नाही मारल्यानी आहे ना, त्यामुळे ह्या करू देणत नाही. फोन लागणार नाही रिचार्ज नाही मारला असला तर. म्हणजे माझा रिचार्ज संपला तर तू जरी लागा होय ना आउट गोईंग, तावं लागणार नाही. हैराणी आणली. थँक्यू हा. तुम्हाला पाहिजे असेल ह्याच्यात, ह्याच्या आतमध्ये काही आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही इंस्टाग्रामवरती फॉलो करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे इंस्टाग्रामची, तर तुम्हाला कळेल ह्याच्या आतमध्ये काय आहे ते. आणि ओके, सांगितल्याप्रमाणे सर तर ओके. हे तर हे प्लेन आहे. सो ते प्लेन सिंधुदुर्ग जिल्ह्याला ॲज अ गिफ्ट काहीतरी मिळालेलं असं मला. इकडे एक बोर्ड होता यार भाई, बॅनर होता अक्का, बट नाही आहे आता. ओके, जर हा व्हिडिओ बघत असेल कोण, प्लीज तो बॅनर परत लावा. आता आपण जाऊया आपण परत रिटर्न घरी. माझा गभीतीच वाटलेली भाई, पण माझ्याकडे रिझन व्हॅलिड होतं की मी सगळं सामान आणि हे आणायला आलेलो भाई. मला काय खाजलं आहे मी बाहेर फिरायला. मी आपण लोक गेमर आहे, आपण आपल्याला एक नेट कनेक्शन, दोन टाईमचं जेवण आणि स्टंडास बाथरूम भेटला की आपण गप घरात जाऊ शकतो. ॲक्च्युली हां, मला आठवलं, मला अजून एक गोष्ट आणायला सांगितली गाईज, पनीर. सो आपण विचारूया बेकरीमध्ये पनीर आहे का. ॲक्च्युली पार्सल पण ठेवा आतमध्ये. ॲक्च्युली मला काय नवीन ग्लव्ज घ्यायची गरज आहे, खरं म्हणजे खूप लूज झाले आहेत, पूर्ण टोटली लूज. आणि थोडेसे आता मोठे ओठायला लागले. आणि हे बघा, हे बघू शकता
आणि हे ह्याच्या मागे तुम्ही म्हणणार काय फाटके ग्लोव्ज घालतो काय भाई काय रायडर आहे की काय, तर ह्याच्या मागे 500 रे बबन हिस्ट्री आहे, ती कधीतरी एका ब्लॉगमध्ये सांगेन नक्की. ओ भाई काय सीन, तिकडनं बंद कशाला होतं, ॲक्च्युली वरनं गाडी घातली असती. ओ ओ ओ ओ नो 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 ओ फायनल काय सीन आहे. काय पण बोला गाईज, नो बडी नो बडी लिटरल नो बडी. प्रत्येक ब्लॉगरला वाटतं की काही ना काहीतरी इन्सिडेंट घडायला पाहिजे, कॅमेरा कॅचिंग व्हायला पाहिजे, लाईट भेटायला पाहिजे, बट नो. रोज रोज काय हलवा आहे क्या? रोज बाईट नाही मिलेंगे, ऐसे कैसे बाईट रोज मिल सकते, बाईट बनाने पडते. गाईज सिमिलॅरिटी बघितली का, जेव्हा जेव्हा ब्लॉगिंगला बाहेर येतं तेव्हा तेव्हा आरी येतेच येते. नेहमी आरी दिसते भाई, घ्यावी लागते अशी वाटतं. आता पावसाच्या आधी गाईज काय झालं तरी मला जावं लागणार घरी, बिकॉज पाऊस आला तर ब्लॉग जागेवरती बंद करूचा लागता. कसं जागेवरती, आणि जागेवर ब्लॉग बंद केलं काय मजा येणार नाही. त्या दिवशी तर ब्लॉग जागेवर बंद करूचं लागलो, आणि जागेवर बंद करू लागला कारण तो अपलोड करू गावलोला. अपलोड नाही, लाईक्स नाही, लाईक्स नाही, व्ह्यूज नाही, व्ह्यूज नाही तर नाही तापण नाही खराच. हो शीट गाईज, आता 2 मिनिटांसाठी मला वाटलं, मला ॲक्च्युली सवय कॅरी करायची की मी इकडे टँकवरतीच सगळं कॅरी करतो सामान वगैरे. मी म्हटलं माझं पार्सल आई शपथ, गेलो कुठे विसरलो कुठे, आणि जाऊ कसा परत, पुन्हा टर्न मारा परत रिटर्न जा. ओ भाई साहब मजा के क्या. नंतर आठवलं मी पिशवी टाकले, ओके फाईन नक्की मी टाकलं आहे ना, हो टाकले टाकले. घरी एन काय, आपलं पार्सल मिळालं, सो पार्सल आपल्याकडे मिळालं, आपली सगळी कामं झाली, बिस्किट मिळालं, नाही तर आता घराकडे जाऊन हॅप 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 कर. ते मनात विचार चाललं की कोणतं टाकू, काय क्रॉप करू, कसं टाकू, कोणता एडिटिंग करू, कधी एडिटिंग करू, एडिटिंग रात्री करू. पण रात्री एडिटिंग केली तर भाई व्लॉग ॲक्च्युली सकाळचेच जास्त मोस्टली करायला पाहिजे. सकाळचे केले ना काही तर कसं, दुपारी मस्तपैकी एडिटिंग केली का रात्री संध्याकाळी पोस्ट का रात्री मस्तपैकी तुमचे मस्त मस्त कमेंट वाचायला मिळतात निवांत एकदम. बट आता रात्री एडिटिंग करावी लागणार, रात्र जो स्ट्रीम संपणार त्याच्यानंतर एडिटिंग होणार. सो आज मजा आली ब्लॉगमध्ये, थोडेसे सांगितल्याप्रमाणे गाईज प्लीज आतापासून, म्हणजे हायवे माहिती आहे मला जस्ट नवीन सुरू झाला आहे, आणि झालं म्हणजे झाल्याच जमाय म्हणायला हरकत नाही, तर तो सुरू झाला आणि मग आता नवीन रूल्स फॉलो करावे लागणार ट्रॅफिक संबंधितले, तर ते प्लीज फॉलो करा कारण आतापासूनच सवय लावून घेतली तर पुढे आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही, आणि चुका प्रत्येकाकडनं होणार आता. बट जेवढी सेफली काळजी आपण घेऊ तेवढं बरं आहे, कारण माहिती आहे तुम्हाला प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. सो प्रिकॉशन घ्या आणि तोपर्यंत स्टे ट्यून स्टे लाईव्ह की स्मायलिंग कीप सपोर्टिंग टिल देन. बाय बाय मालवीर रायडर्स सायनिंग आउट.